ठरलं तर मग मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागात अर्जुन सायलीला म्हणतो की मला ना तुमच्या मेंदूवरती रिसर्च करायचा आहे म्हणजे तुमचा मेंदू कसा वर्क करतो हे मला पाहायचं आहे तेव्हा सायली म्हणते म्हणजे अर्जुन सांगतो कोणता ना अनुभव माणूस हा कोणीतरी सांगितलं म्हणून दिवसभर उपाशी राहू शकतो तेव्हा सायली म्हणते कोणीतरी सांगितलं म्हणूनही सर आजीने सांगितलं होतं तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो कधीतरी स्वतःच्या आनंदासाठी जगा की असं किती दिवस दुसऱ्यांसाठी जगणार आहात तेव्हा सायली म्हणते आजीच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी मी डोळे झाकून पार पाडणार आणि जर आजीचं मन राखण्यात मला आनंद मिळत असेल तर तो माझा आनंद मी शोधते ना सर तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुमच्या सोबत ना वाद घालण्यात काहीच अर्थ नाही तुमच्यापेक्षा ना त्या कोर्टातल्या केसेस सोप्या असतात तेव्हा सायली म्हणते हो सोप्या असतात कारण त्यामध्ये भावनांना जागा नसते ना सर अर्जुन म्हणतो आपण ना अपोजिट आहोत म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट हजबंड वाईफ आहोत म्हणून बरं झालं खरे नवरा बायको असतो तर तेव्हा सायली म्हणते मी यासाठीच देवाचे दररोज आभार मानते त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला अजून काही विचारायचं आहे की झोपी मी झोपी जाऊ मी तेव्हा अर्जुन ठीक आहे झोपा म्हणतो आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा लाईट्स ऑफ करून झोपी जातो त्यानंतर सकाळी इकड्या किल्लेदारांच्या घरी राकेश नागराज आणि प्रिया कार्स पाहत असतात तेव्हा नागराज राकेशला म्हणतो एक बिस्किट पुडा घेण्यासारखा आहे का हे सोपं काम प्रियाचे तोंडून अचानकच निघत की मी सुद्धा आता स्वतःच्या पैशाने माझी कार घेईन तेव्हा नागराज म्हणतो तू काय परत झोलबिल करणार आहेस की काय कशी घेणार आहेस तू कार तेव्हा प्रिया आता नाटक करत म्हणते नाही म्हणजे आता इतक्यातच नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत परंतु कधी घेतली ना तर मी स्वतःच्या पैशानेच कार घेईन इतक्यातच तिकड्या राकेश आणि प्रिया या दोघांमध्ये वाद चालू होतात सुमन येते आणि त्या दोघांना समजत घालत म्हणते की लहानपणी तुम्हाला दोघांना वाद घालायला भेटली नाहीत म्हणून तुम्ही याची कसर भरून काढत आहात का इतक्यातच रविराज येतो आणि रविराज सुमनला म्हणतो मी तुला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण केलंस का तेव्हा प्रिया नाटक करतच विचारते की बाबा कसलं काम तेव्हा रविराज म्हणतो की मी आता मंदिरात चालू आहे आणि तू सुद्धा माझ्यासोबत येणार आहे रविराज मंदिर राज जाणार हे ऐकून नागराजला धक्का बसतो नागराज प्रश्न विचारतो तेव्हा रविराज म्हणतो की कोणीतरी मला मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याच वेळी मला माझी तन्वी जिवंत असल्याचं कळलं आणि तन्वी माझ्या आयुष्यात सुद्धा परत आली परंतु माझी आर्धीच प्रार्थना पूर्ण झाली आहे कारण मला विश्वास आहे की माझी प्रतिमा सुद्धा लवकरच माझ्या आयुष्यात परत येईल तेव्हा प्रिया नाटक करतच म्हणते बाबा हो आपले माझ्या आई आई आईना नक्कीच लवकर आपल्या आयुष्यात परत येईल आणि मी देवी आईकडे तशी प्रार्थना सुद्धा करेल इतक्यातच तिकडे सुमन डबा घेऊन येते आणि प्रियाला डब्याला हात लावता क्षणी जोराचा चटका बसतो तेव्हा प्रिया नाटक करतच म्हणते की माझ्या आईने मला जन्म देत असताना खूप हाल सहन केले असतील परंतु तिच्यासाठी थोडासा चटका मी सहन करू शकतेस प्रिया प्रिया ना प्रियाच्या या बोलण्यावरती रविराज खूपच खुश होऊन जातात तर तिकडे आता राकेश त्या दोघांना ब्रेकफास्ट करण्यासाठी सांगतो परंतु नाटकी प्रिया नाटक करत म्हणते नको राकेश मीना आता पदर पसरून माझ्या आईला माझ्या आयुष्यात लवकर परत आणण्यासाठी सांगणार आहे असं म्हणत प्रिया आता रविराजांसोबत मंदिरात जाते तर इकडे आता सायली विचार करत असते की पीचा चारा कसा घालवता येईल परंतु तिच्या अचानक लक्षात येतं की कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी किती दिवस उरले असतील असं म्हणत सायली कॅलेंडर घेते आणि कॅलेंडर मध्ये दिवस मोजायला लागते तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सायलीमध्ये खूप थोडे दिवस उरले आहेत आमच्या कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी परंतु अजून मधु जेलमध्येच आहेत आणि आश्रम सुद्धा सोडवायचा आहे त्यानंतर सायली विचार चालूच असतात सायलीमध्ये हे जर कॅलेंडर समोर ठेवलं तर कोणाला तरी संशय येऊ शकतो आणि त्यानंतर सायली अर्जुनच्या फोटोच्या फ्रेम मागे ते कॅलेंडर लपवते आणि फोटोच्या फ्रेमकडे कंटिन्यू पाहत राहते इतक्यातच अर्जुन पाठीमागून आलेला असतो आणि सायली फोटोकडे पाहत असताना अर्जुनचा गैरसमज होतो अर्जुन सायलीला म्हणतो की तिकडे फोटोमधली बॉडी पाहण्यापेक्षा तुम्हाला मी रिअल बॉडी दाखवतो म्हणून अर्जुन आता शर्ट काढायला लागतो तेव्हा सायली आता डोळे बंद करते आणि सर काय करताय तुम्ही म्हणते अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो डोळे उघडा मी बघा मी नाही कपडे काढलेत पहा तरी आणि सायली आता डोळे उघडते आणि अर्जुना म्हणते सर मी तुमची बॉडी पाहत नव्हते तर मी डेट्स बघत होते तेव्हा अर्जुन म्हणतो तो कसल्या डेट्स आणि सायली आता कॅलेंडर काढून आणते आणि अर्जुनला दाखवते तेव्हा अर्जुन मग तो हे काय मार्क्स करून ठेवला आहे तुम्ही ओ म्हणजे तुमचा आता बर्थडे आला आहे का तेव्हा सायली म्हणते नाही सर अहो आपल्या कॉन्ट्रॅक्ट सपण्यासाठी किती दिवस उरले आहेत त्याचे ते सर्कल बनवून ठेवल्याचं सायली सांगते तेव्हा अर्जुनला सुद्धा धक्का बसतो की सायली आता प्रत्येक वेळी प्रत्येक दिवस मोजत चालली आहे आणि सायली म्हणते सर आपल्या हातातून दिवसामागून दिवस उलटत चालले आहेत परंतु आपल्याकडे अजून खूप जास्त कमी वेळ आहे आणि आपल्याला कामे खूप आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये जे जे काही लिहिलं गेलं होतं ते आपल्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण करावे लागते त्या सर्व अटी आपण पूर्ण करायला हव्यात तेव्हा अर्जुन मग तो बरोबर आहे तुमचं मधुबाऊना सोडवायचं आहे अश्रुम तुम्हाला परत मिळवून द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपला डिवोर्स होईल तुमचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा अर्जुन आता सायलीच्या हातात कॅलेंडर परत देतो आणि गुड वर्क म्हणतो आणि ते दोघेही आता विचारात पडतात तर तिकडे आता अस्मिता पूर्णाजीला भडकवण्याचं काम करत असते ती पूर्णाजीला म्हणते की आता आपल्याला कोणतं तरी पाऊल उचलावं लागेल कारण प्रत्येक वेळेस आणि अर्जुन आपला प्रत्येक डाव हाणून पाडतात इतक्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पनाला आजी म्हणते की रविराजांना वान द्यायचा आहे हे तू विसरून तरी गेली नाहीस ना तेव्हा कल्पना म्हणते अहो पूर्ण आई कशी विसरेन मी माझ्या लक्षात आहे म्हणजे अस्मिताच्या नवऱ्याला सुद्धा वान द्यायचा आहे ना ते बाहेरगावी गेले आहेत ते आल्यानंतर मी आणि ह्यांनी अस्मिताचे बाबा आम्ही दोघे जाऊन त्यांना वान देऊन येऊ परंतु पूर्णाई यांना एक प्रश्न पडला आहे तेव्हा पूर्णाई म्हणते कसला प्रश्न पूर्णाई अहो यांना वाटत आहे की रविराज भाऊजी वान स्वीकारतील का ते आपल्या घरी येतील का तेव्हा अस्मिता मोठ्यानेच म्हणते की असं कसं काय मॉम अगं जर रविराज काकांना वान नाही दिला तर लोक काय म्हणतील तेव्हा पूर्णा जी अस्मिताला म्हणते लोक काय म्हणतील याचा विचार मी करत नाही परंतु कधीही रीती सोडल्या आणि खर तर हा देण्यासाठी सासू जावयाच्या घरी जाते परंतु माझ्या जावयाचा माझ्या घरात अपमान झाला आहे आणि तन्वीला तर घरी बोलवून तिचा अपमान करण्यात आला आहे आणि तोच अपमान मला आता भरून काढायचा आहे असं तिकडे पूर्णाजी कल्पनाला म्हणते तेव्हा कल्पना मात्र मा मानखाली घालून उभे असते परंतु पूर्णाजी आता कल्पनाला म्हणते की रविराजांच्या वान देण्याची जी तयारी करणार आहेस ना कल्पना त्यामध्ये त्या मुलीला अजिबातच घेऊ नकोस तेव्हा कल्पना म्हणते ती मुलगी अस्मिता म्हणते आम्हाला त्या मुलीचं नाव घ्यावं अजिबातच वाटत नाही कल्पना पूर्णाईला म्हणते की ठीक आहे मी सायलीला सांगते दूर राहण्यासाठी आणि कल्पना तेथून निघून जाते परंतु कल्पना आता दरवाजाच्या आड लपलेले असते हे अस्मिताला माहितीच नसतं अस्मिता आईला म्हणते की बरं झालं तू मम्माला आधीच बजावून सांग बजावून सांगितलं की त्या चायलीला अजिबातच लुडबुड करू देऊ नकोस आणि आपण रविराज काकांची तर मान पान चांगला करूच ग परंतु त्या अर्जुनला आता कोण वान देणार आणि त्याचा मानपान कोण करणार त्यावेळी पूर्णाई म्हणते त्या बिचाराला सुद्धा सासूर सुद्धा नाहीये धड कल्पना मात्र हे सर्व काही त्यांचं बोलणं दरवाजाच्या आडून ऐकत असते अस्मिता म्हणते की त्याला साधी चिंधी सुद्धा ते लोक देणार नाहीत पूर्णाजी म्हणते जर अर्जुनचं तन्विष लग्न झालं असतं ना तर आता रविराजांना अर्जुनला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं रविराजांनी अर्जुनचा मान पान केला असता तर अस्मिता मुद्दामच पूर्णा जिल्हा भडकावत मध्ये अर्जुनचा मान पान कोण करणार तर ती कुसुम त्या आश्रमातील लोकांना सर्व घ्यायला बसले आहेत द्यायला नाही ते बिचारा अर्जुन मला त्याचच वाईट वाटत ग तेव्हा मा कल्पना मात्र हे सर्व काही ऐकत असते तर इकडे आता रविराज देवा हात जोडतात आणि प्रार्थना करत म्हणतात की माझी तन्वी जशी मला परत दिली तशी माझी प्रतिमा सुद्धा मला परत दे आज तुझ्या हात जोडून भीक मागतो आहे असं म्हणत रविराज तिकडे देवाला साकडं घालतात तर प्रिया मनात विचार करते बायको ह्याला परत मिळणार आहे का आणि हा बिंडोक सुदा विचार करतो आहे परंतु जशी सायली त्या ऍक्सिडेंट जर जिवंत राहिली असेल तर तशीच अगदी ह्याची बायको सुद्धा जिवंत असेल तर मग काय होईल असा तिकडे आता विचार प्रियाच्या मनात येतो आणि प्रिया घाबरते त्यानंतर रविराज प्रियाला विचारतो की देवाकडे काय मागितलं तेव्हा प्रिया नाटक करत म्हणते असं केलेली प्रार्थना कोणाला सांगायची नसते बाबा तरी ती पूर्ण होत नाही तर इकडे आता सायली खूपच खुश असते आणि ती कल्पनाला म्हणते की सरांना वान द्यायचं आहे हे मला विमलताईंनी सांगितलं म्हणूनच मी चांदीची भांडी गासायला घेतली आहेत इतक्यात कल्पना विचार करते की किती निरागस आहे मुलगी परंतु पूर्णाई आणि अस्मिता मात्र इच्छा बाबतीत सतत वाईट विचार का करत असतील आणि त्यातून आता सायलीला या सर्व तयारीपासून दूर राहायला सांगितलं आहे त्यावेळी कल्पना आता विचार करते आणि सायलीला म्हणते की तू स्वयंपाकाचं बघ तेव्हा कल्पना विचारतच असते सायलीने विचारलेलं असतं की भाजी कोणती करायची आहे परंतु कल्पना काहीच बोलत नसल्याने सायली कल्पनाला प्रश्न विचारते कल्पना विचार करत असते की आता सायलीचं माहेर म्हणजे कुसुमताई आहेत परंतु जर सायलीला कळलं की कुसुमताई ना मी फोन केला आहे तर मात्र साहिली खूपच दुःखी होईल आणि त्यांच्याशी मला तर बोलावंच लागेल असा विचार तिकडे कल्पना करत असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की रविराजा आता पूर्णाईच्या शब्दाला मान देऊन वाण घेण्यासाठी आलेले असतात परंतु इतक्यातच आता कल्पनाने फोन करून बोलवल्यामुळे कुसुमचुता अर्जुनसाठी वाण घेऊन आलेले असते परंतु रविराज अचानकच चिडतात आणि तेथून प्रियाला घेऊन निघून चाललेले असतात अस्मिता मात्र सायलीला टोमणे मारते आणि म्हणते की एवढं सर्व काही होऊन सुद्धा ही, ही मुलगी इथेच उभी आहे त्यानंतर कुसुम आता निघून जायला लागते तेवढ्यात सायली कुसुमचा हात धरून तिला थांबवते